Hey guys, 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 हे गाईज वेलकम बॅक टू द अनादर व्हिडिओ ऑफ गव्हर्नमेंट जॉब चॅनल तर गाईज आजच्या व्हिडिओमध्ये आरोग्य विभाग भरती गटक आणि गट ड संदर्भात आलेल्या नवीन अपडेट्स विषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत तर कंप्लीट व्हिडिओ पाहत तर गाईज आपण सर्वांना माहितीच आहे की आपल्या मागील एक्झाम्स पूर्णपणे रद्द झालेले आहेत आणि नव्याने एक वेळा जाहिरात काढून पुन्हा नव्याने एक्झाम्स कंडक्ट करण्याचे आदेश जे आहे सरकारने दिलेले होते परंतु गाईज आता या नवीन सरकारमध्ये एक्झाम्स कधीपर्यंत कंडक्ट होणार याविषयी सर्व परीक्षार्थींच्या मनात संभ्रम आहे ज्याविषयी मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं होतं की जोपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होत नाही आरोग्य विभागाला मंत्री मिळत नाही तोपर्यंत नाही तर गैज आता एक नवीन अपडेट आलेला होता ज्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार होती आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनुसारच आपल्याला पुढील प्रक्रिया समजणार होती की कधीपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो परंतु गैरस आज झालेल्या सुनावणीमध्ये देखील कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही त्या सुनावणी जी आहे ते परत एक वेळा लांबणीवर पडलेली आहे आता पुढची सुनावणी आठ ऑगस्टला होणार आहे तर त्यामुळे कधीपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होईल याचा संभ्रम अजूनही आहे परंतु केसरकरांनी म्हणजेच की जे शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत त्यांनी एक अपडेट दिलेली होती की रविवारपर्यंत तुम्हाला मंत्रिमंडळ विस्तार पाहाव्यास मिळू शकतो आणि हे कन्फर्म आहे परंतु नवीन जे काही आता राजकारणामध्ये बातम्या चालत आहे ता त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की पाच तारखेला म्हणजेच की उद्या मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे दाट शक्यता आहे कारण की भाजपचे काही मंत्री आणि त्याचबरोबर शिंदे गटातील मंत्री त्या नवीन मंत्रिमंडळ विस्तारामध्ये स्थान मिळू शकते आणि अशा पद्धतीने जर का मंत्रिमंडळ विस्तार येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये झाला तर आपल्याला आरोग्य मंत्री सुद्धा लाभ आणि आरोग्य मंत्री जर का आरोग्य विभागाला मिळाले तर लवकरच पुढील प्रक्रिया सुद्धा कंडक्ट केल्या जाऊ शकतात म्हणजे की जे काही जी आर इतक्या दिवसांपासून पेंडिंग आहेत त्याचबरोबरच जाहिराती ज्या नवीन एक्झाम संदर्भातील येणार होत्या त्या सुद्धा पेंडिंग आहेत तर अशा पद्धतीने जर का नवीन आरोग्यमंत्री आरोग्य विभागाला लाभले तर लवकरात लवकर पुढची प्रक्रिया सुद्धा होणार आहे आणि आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या नवीन जाहिराती सुद्धा प्रसिद्ध होतील जेव्हा केव्हा नवीन जाहिराती प्रसिद्ध होतील तेव्हा मी सर्वात अगोदर तुम्हाला नोटिफाय करणार आहे म्हणून जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर गेज हे एक नवीन अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल पुढील येणाऱ्या अपडेट्ससाठी माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर का व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन अपडेट्ससाठी थँक्यू ऑल